आजकालची मुलं आहेत ना, काम घरातली करत नाही, असे भेदभाव करायला नाही पाहिजे. बापासाहेबांनी आपल्याला सांगितलं की भेदभाव केले नाही पाहिजे, आपण त्यांचं बोललेलं फॉलो केलं पाहिजे. जो कराचा पैसा जातो कुठं, तर ते कसा बजेट असतं ते लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आज 6 डिसेंबर महापरिवहन दिन आहे म्हणून आपण सकाळपासूनच बुक स्टॉल लावला होता. त्याच्यानंतर हा संविधान मेळावा लावलेला आहे. या संविधान मेळाव्यात आपण संविधानातली जी मूल्ये आहेत, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या स्टॉलद्वारे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर वेगवेगळे स्टॉल आपण इथे लावलेले आहेत. जसं एक बजेटवरचा स्टॉल आहे, जो कराचा पैसा जातो कुठं, तर ते कसं बजेट असतं ते लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक जेंडरचा म्हणजे समानतेचा एक स्टॉल लावलेला आहे की मुलाला आणि मुलीला कसं लहानपणापासून त्यांना वाढवलं जातं. मुलीची खेळणी वेगळी, मुलाची खेळणी वेगळी, त्यातून कशा पद्धतीने एका प्रकारे हे असमानता दाखवली जाते. तर या खेळण्यातनं आम्ही ते दाखवून देतो की दोघंही समान आहेत, दोघांच्या वस्तू सारख्या असल्या पाहिजे, दोघांना एका पद्धतीने वाढवलं पाहिजे. जसं चपातीचा स्टॉल आहे, चपाती फक्त स्वयंपाक हा महिलांनीच करायचा असतो, तर चपाती करायला काय लागतं, तर हात लागतात. आणि ते पुरुषांकडे पण असतात आणि महिलांकडे पण असतात. तर लहानपणापासून दोघांना जर त्या सगळ्या गोष्टींची सवय लावली तर दोघंही तेवढे निर्भीड होऊ शकतात, कुणाची गरज लागू शकत नाही. तर त्यातून पण एक समानता दिसू शकते. इथे एक आपण अंधश्रद्धेचा एक स्टॉल लावलेला आहे. ज्या पद्धतीने समाजामध्ये भुवा भावा, ज्या पद्धतीने भोळ्याभावड्या लोकांना आज फसवतात वेगवेगळ्या गोष्टी जागरूक करून, तर आम्ही त्याची कारणं काय आहे त्याच्या मागची, ही आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही सगळी संविधानातली मूल्य आहेत आणि संविधान आपल्याला तेच सांगतंय, म्हणून आम्ही लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. मी लहानपणापासून चपाती करतो, मला चपाती करायला खूप आवडते. माझं नाव आरकज प्रमोद ओहाळ. मला मदत करायला खूप आवडते जायची, मी लहानपणापासून करतो. बाबासाहेबांनी आपल्याला हे शिकवलं आहे की मुलांमध्ये ना भेदभाव नाही करावा, मुलींनी काय केलेलं जरुरी नाही आहे, दोघांनी पण करावं. आजकालची मुलं आहेत ना, काम घरातली करत नाही, असे भेदभाव करायला नाही पाहिजे. माझं नाव अमर सचिन भोसले आहे. माझ्या शाळेचं नाव VIT आहे. मी आहे ना माझ्या घरी मम्मीला मदत करतो, चपाती लाट आहे. आणि आहे ना मुलांनी पण लाटलं पाहिजे. मुलींनीच नाही काम केलं पाहिजे, घरातलं सगळं काम मुलांनी पण त्यात केलं पाहिजे. बापासाहेबांनी आपल्याला सांगितलं की भेदभाव केले नाही पाहिजे, आपण त्यांचं बोललेलं फॉलो केलं पाहिजे. मुलींना लहानपणापासून हे खेळणं दिले जातात आणि मुलांना हे दिले जातात. तर मुलींना हे देण्यामागं कारण काय माहिती आहे का तुम्हाला? कारण हे जर खेळ हे घरात खेळले जातात आणि हे खेळ बाहेर खेळले जातात, कारण मुली बाहेर जाऊ शकत नाही, हे खेळ दिले जातात. मुलींना बाहेर जाऊन द्यायचं नसतं, त्यामुळं त्यांना घरात खेळण्यासारखे खेळणं दिलं जातं, जसं की भांडे कुंडे.